तुम्ही उद्या पुण्याला जाताय ना? हो का? मग मी पण येऊ तुमच्या बरोबर. भेटेस का? का दादा साहेबांची परवानगी कुठे घेतली? त्यात त्यांची कसली परवानगी घ्यायची? तुला माहिती आहे ना, आपल्याकडे काहीही करताना आधी दादासाहेबांना विचारायला लागत. बर, मी आता विचारून येते त्यांना. रात्र किती झाली? अहो 10 वाजता आहेत. स्वीटहार्ट, मी सांगतो ना, ऐक, उद्या सकाळी जा त्यांना विचारा. सकाळी त्यांचा मूड चांगला असतो. पुण्याला जायच्या कल्पनेने रात्री मला झोपच नाही लागणार. ठीक आहे, मी पण तयार आहे तुझ्या बरोबर जायला. उर्यात तेच म्हणतोय मी. पुरे आता परवानगी हवी आहे ना? मग सोमण सर कसे आहेत आता? काय सांगू तुला, खरं सांगू का, सोमन सरांची समजूत कशी काढायची हे मला काही खरं कळत नाही. खरं सर? खरं झालं काय, तिकडनं परत येताना मला थोडीशी चक्कर आली. ते चित्र सर होते माझ्या बरोबर, मला ते लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले तसं काही नाहीये, तुमचं बीपी थोडं लो झालं एवढंच. अगं तसं काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. नाही कसं? म्हणून ना मी तुला काही गोष्टी सांगत नाही. हे बघ रश्मी, माझं बीपी थोडस लो झालंय नाही म्हणत नाही मी, पण तुझ्या आईचं बीपी अरे एवढ्याशा कारणावर किती शूट अप होत. म्हणजे आमच्या दोघांचं बीपी असं बॅलन्सिंग आहे की नाही? बाबा जोक सपाट, बट यू हॅव टू टेक केअर. ओके मग? ओहो येस येस येस. तुला बाबा आहे ना एवढंसं लहान झालंय आता. सांगा ए तू ना उगाच भलत्या गोष्टी कुठेतरी वाहवत घेऊन जातेस. तू मला सकाळी काहीतरी सांगत होतीस. काय? ते नाही का लग्नाच्या दिवशी ते तू जानुषा मध्ये गेलीस ते? आता यांना ते सांगून यांचं टेन्शन वाढवायला नको. अर्धवट काहीतरी बोललीस बघ. नाही हो, काय आठवतच नाहीये मला. म्हणजे आठवलं की सांग. अरे केवढी उचकी लागली मग तिला. काही नाही, साखर देऊ का? नको ग. मला वाटत ना उषा कोणीतरी तिची सॉलिड आठवण काढते. हो कोणीतरी मित्र असता. हो अहो दीचा मेसेज आहे. हो अगं काय म्हणते? मग म्हणते मिसिंग यू ऑल, कधी एकदा पुण्याला येते असं वाटत तिला. खरं आहे मात्र दीदी, खरं म्हणशील ना तर ती आता इथे यायला काही हरकत नाही तशी. बघितलं तर अजय सारखा पुण्याला येतच असतो. पण लग्न झाल्या झाल्या सारखं असं माहेरी उठून येणं बरं नाही दिसत. बघ आई आपण फोन करूया तिला. आता आता रात्र झाली खूप. अहो पण मला तिला सांगायचं आहे की मी बॅडमिंटनची स्पर्धा जिंकले म्हणून. कधी? हो जिंकले. बघ पण हे सगळं उद्या सांगितलं तरी चालेल, आता डोंट डिस्टर्ब हर. ओ बाबा लग्नानंतर जे एवढे रिस्ट्रिक्शन असतील ना तर मी ना लग्न करणार. थँक गॉड, एका जबाबदारीतून मी मुक्त झालो, मोकळा झालो. हो काय बोलताय तुम्ही तरी. उलट रूपाच्या लग्नाच्या दिवशीच मला दोघं तिघं विचारत होते रश्मीसाठी पण पाहताय का म्हणून. काय ग मग काय
विशाल ही तो समारा आहे ना मुलगा. कोण विशाल? हाँ तू अजयचा मित्र तो? हाँ. हाँ काय गं? बाबा स्टॉप इट, तुम्ही पण ना. ये लाजून गेली का काय झालं का काय काय? तुम्ही ते काय विचार? गुड मॉर्निंग दादासाहेब. गुड मॉर्निंग. आवड आहे म्हणजे तुम्हालाही आहे का? हो खूप. पुण्याला आमच्या घरातल्या बागेत जी झाडं लावली आहेत ना ती सगळी मीच लावली आहेत. इथे काही काही रोपं मिळत नाहीत. जरबेरा सायली पुण्यावरनं जाणावी लागतात. मग मी आणू का पुण्याहून? म्हणजे मी ह्यांच्या बरोबर घरी जायचा विचार करत होते. आई बाबांना आणि रश्मीला भेटले असते जर तुम्ही परवानगी दिलीत तर. इतक्या शॉर्ट नोटीस वरती मी तुम्हाला परवानगी दिली आहे. ही पहिली आणि शेवटची. जा आणि लवकर परत. थँक्स दादासाहेब. शांतपणे व्यवस्थित काम करे. अगं आवाज आला ना मला रूपाचा. तुला पास होते बाबा. रूपाचा आवाज आहे. आवाज आला ना? हो पास होत आहेत ना? नाही खरा आवाज आहे. हो ताई आत्ता इथे कशी येईल? उडत रूपा ताई. कशी आहे तू? मजे. तू कशी आहे रूपा? अशी अचानक कशी आलीस आणि काही कळवलं नाहीस मला? मी काहीतरी बनवून नसतं का ठेवलं? अगं आई तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना. अजय कुठे? अहो ते मला सोडून मीटिंगला गेले. अगं मग इथे येऊन सगळ्यांना भेटून नाही का जायचं? असं काय केलं जिजाजींनी? यस करेक्ट. अरे तुम्ही लोक किती जोरात बोलता, जरा हळू बोला की. मी जोराने बोलतोय. अगं बरी आहेस ना तू? पा काय ग ठीक आहे ना सगळं? बरी आहेस ना? आई आता इथे आली ना, आता सगळं मस्त आहे. रश्मी बोल आजचा प्लॅन काय? लेट्स गो फॉर अ मूवी आणि मग शॉपिंग आपण जाऊया. लेट्स हॅव अ ब्लास्ट टुडे. कूल आय एम ऑन. लेट्स गो. अगं मग अजयचं काय? अहो ते आम्हाला लंचला भेटतील. आम्हाला भेटेल म्हणजे आम्ही नाही यायचं? बाबा आम्ही शॉपिंगला जातो, तुम्ही काय करणार मध्ये? Thank you.
चल येऊ आम्ही उशीर होतो. तेच म्हणते मी आता इतका उशीर झालाय तर हा उद्या जा. नाही नको म्हणजे पुन्हा येऊ नका म्हणतरी आता नको. ठीक चला निघूया. रूपा हे काय माहेरची साडी गिफ्ट आहे तिच्यासाठी. बर तुम्ही केव्हा येता सातारला? आता आमचं बघतो होतं कसं काय जमतं पण रश्मी नक्की. हो अच्छा या आई हे सम सॉल्व नाही होते. सांग ना कसं करतात सांग ना आई. रत्नावाहिनी काय झालं तब्येत बरी नाहीये का? हो थोडस डोकं दुखत आहे. रूपा तुम्ही बंटीचा प्लीज अभ्यास घ्याल का? हो घेईन की. वहिनी तुम्ही जरा आराम करा आणि मी काय म्हणते काही दिवसांसाठी तुम्ही माहेरी का नाही जाऊन या? माहेरी नावापुरतच उरलाय माहेर. म्हणजे आई या घरी येत नाही आणि आम्ही माहेरी जाऊ शकत नाही. माहेरी जाऊ शकत नाही का? कोरले सुन भाई मला आठवण करून द्यायला आले. तुमची जी काही कामं असतील ती आजच्या दिवसात पूर्ण करा. उद्या सकाळी आपल्याला 7 वाजता निघायचंय. हो काकी साहेब. कुठे जात आहे उद्या सकाळी? या घरात प्रश्न विचारायचे नसतात सांगितलं ना. अग होतीस कुठे तू? मी घर भर शोधतोय तुला. मागे बागेत होते. बागेत? एक विचारू तुम्हाला. काय? रत्ना बहिणींची तब्येत बरी नाहीये. त्यांना काय होतंय तेही त्या सांगत नाहीये. काल आईसाहेब त्यांना म्हणत होत्या की काकी साहेब रत्ना बहिणींना घेऊन कुठेतरी जाणार आहेत आज सकाळी. ते ऐकून त्यांचा चेहरा आणखीनच उतरला. काय झालंय त्यांना? रूपा एक सांग तू या सगळ्या भानगडींमध्ये नको पडूस. कोण कधी कुठे जात विषय संपला. मला मीटिंगला जायला उशीर होता. 3 तासाचा प्रवास आहे. मीटिंग संपल्यावर लगेच फोन करतो. ओके निघालात. बरं झालं तुम्ही आलात. आम्ही जरा बाहेर चाललोय. आम्ही येईपर्यंत आर्यमान राजेंकडे लक्ष ठेवा. हो पण कुठे चाललाय तुम्ही? काकी साहेब लागते असून बाई तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करा. अहो पण चला. आज ब्रेकफास्टला कसं कोणीच दिसत नाहीये? समदे बाहेर गेलेत. आई साहेब त्यांचा उपवास आहे. उपवास? आज कसला उपवास? काय ठाव नाही. मग कुठे आहेत त्या?
बहुधा देवघरात असतील. इथेही दिसत नाहीयेत. देवाची पूजा सुद्धा केली नाही आज. सुनबाई, तीन दिवस देवाची पूजा करायची नाही. आई साहेब, एक विचारू, म्हणजे आईकडून मला कळलं होत की आपल्या घरात कोणी गेलं तरच तीन दिवस देवाची पूजा करत नाही. कोणी गेलंय का? सुनबाई, इतक्या लवकर या घरातला देवधर्म कसा काय कळणार तुम्हाला? तीन दिवस पूजा करायची नाही बस. जी काही काम असतील ती आजच्या दिवसात पूर्ण करा. उद्या सकाळी आपल्याला 7 वाजता निघायचंय. कुठे जाताय उद्या सकाळी? या घरात प्रश्न विचारायचे नसतात, सांगितलं ना. रत्ना महिनींची तब्येत बरी नाहीये, काय झालं आहे त्यांना? तू या सगळ्या भानगडींमध्ये नको पडूस. कोण कधी कुठे जात विषय संपला. सुनबाई, इतक्या लवकर या घरातला देवधर्म कसा काय कळणार तुम्हाला? 3 दिवस पूजा करायची नाही बस.